आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी दूध संघाने संस्थेने दूध संकलन केले बंद. स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनाला पाठिंबा. दुधाला योग्य दर मिळावा यासाठी स्वाभिमानी दूध संघाने रविवारी मध्यरात्रीपासून दूध संकलन बंद करून आंदोलनाला पाठिंबा दिलाय. कर्नाटकच्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करण्याची मागणी आहे. राज्य सरकारने प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं, पण अनुदान देऊनही दुधाच्या दरात 2 रुपयांची घट झाली आहे. स्वाभिमानी दूध संघामार्फत दररोज गाय 30,000 लिटर आणि म्हैस 31,000 लिटर दूध संकलन करते. गायीच्या दुधाच्या उत्पादनासाठी प्रतिलिटर सुमारे 35 रुपये खर्च येतो. मात्र दूध उत्पादकांना प्रतिलिटर 17 ते 18 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दुधाचा व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न दूध उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.